नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. श्री पार्श्वनाथ पतसंस्थेची 33वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न. श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटाची 33वी वार्षिक सर्वसाधारण सभा कलश मंगल कार्यालय तासगाव रोड विटा येथे बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेस कोल्हापूरचे ललित गांधी माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई व जैन मायनॉरिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच कोल्हापूरचे राजेंद्र शहा, संस्थापक अध्यक्ष भारतीय जैन श्वेतांबर समाज महासंघ तसेच सुभाष शहा अध्यक्ष महाश्वेता जैन संघटना कराड व रमाकांत मालू उपाध्यक्ष चेंबर ऑफ कॉमर्स सांगली यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे ललित गांधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले व संस्थेस मार्गदर्शनही केले. यावेळी रफिक अत्तार यांनी सभासदांना प्रशिक्षण देऊन वार्षिक सभेच्या कामकाजाची सुरुवात केली. संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अजित शहा यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या कार्याचा थोडक्यात आढावा मांडला. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय कोंडकर यांनी मागील वर्षीच्या सभेचे प्रोसिडिंग वाचन केले. त्यास सर्व सभासदांनी मंजुरी दिली. सभेचे अध्यक्ष, संस्थेचे चेअरमन व विटा जैन संघाचे अध्यक्ष विलास शहा यांनी अहवाल वाचन केले. त्यामध्ये त्यांनी सभासद भागभांडवल संस्थेचे कार्यक्षेत्र सांगली जिल्हा असून प्रधान कार्यालय विटा येथे असल्याचे सांगितले. संस्थेचा शाखा विस्तार विटा, पलूस, तासगाव, आरग, सांगली या ठिकाणी असून शाखांच्या प्रगतीचा आढावा मांडला. संस्थेने आज अखेर 80 कोटीचा टप्पा पार केला असून 100 कोटी रुपयांचे उद्दिष्ट लवकरच संस्था पूर्ण करील असा विश्वास व्यक्त केला. जवळपास नफा 1,27,00,000 रुपये झाला असून त्यामध्ये 49,10,000 रुपये तरतुदी करून निव्वळ नफा 78,57,000 रुपये झाल्याचे सांगितले. यामध्ये संस्थेचे संचालक कांतीलाल जोगड यांची किराणा व भुसार व्यापारी संघाचे अध्यक्षपदी तसेच प्रदीप शहा राहणार आरग यांची व्यापारी महासंघ आरगचे अध्यक्षपदी तसेच निकिता बोटकर व रोहित तारळेकर यांची शासकीय अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल तसेच सौ ऋतुजा शहा यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व संचालक मंडळ, शाखा सल्लागार मंडळ आणि सर्व सेवकवर्ग तसेच विटा, पलूस, तासगाव, आरग, सांगली, मसूर, कडेगाव या भागातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ सेजल, निलेश शहा व सविता राहुल शहा यांनी केले तर आभार संस्थेचे संचालक सुनील शहा यांनी मानले. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.